तेव्हा घरी नंतर पण माझी आरती माझी अडचण सुटली पाहिजे. आणि जर मामांची जर भक्ती करून जर अडचण नाही सुटली तर त्याच्या त्याला दोषी मी धरायचं. कारण का की मामाच्या घरी आरती कोण येणार आहे? मी नेणार आहे. मामाची अडचण 100% सुटणार आहे. मला असा आनंद वाटला की पहिल्याच्या वेळेस आरतीला आलतो. त्यावेळी दगणेगावमध्ये खूप अडचण आहे, ना लाईट ना टेबल ना अमुक नमुक, खूप वाईट वाटलं. मग मी म्हणलं बाई तुम्ही सगळे भक्तगण येत आहे, तुम्हाला एक टीव्ही आणि हा साऊंड येतो. त्यानंतर आता आपल्याला आहे ना या आरती जर गणेगावात चालू ठेवायची असेल तर कमीत कमी 35 लोकांची हजेरी पाहिजे, तरच तुम्हाला माऊलींची आरती मिळेल. आणि आरती झाल्या 35 आरत्या झाल्याच्या नंतर तुमच्या गणेगावात रांजण 17 आरत्या झाल्यानंतर तुमच्या गणेगावमध्ये रांजणगावाने खूप मोठा सत्संग ओपनिंग होईल. कधी? ज्या वेळेस 35 माणसाची तुम्ही जास्तीत जास्त 50 आणा. आणि ज्या वेळेस तुमच्या 35 माणसाची हजेरी लागेल त्या दिवशी तुमची जेवढी माणसं आहेत गुरुबंधू गुरुभगिनी मी माझी स्वतःची गाडी करून सर्वांना नानीजला घेऊन जाणार. तुम्ही एकही रुपया खर्च करायचा नाही, फक्त गाडीत बसायचं. कधी? ज्या वेळेस 35 पेक्षा जास्त हजेरी लागली पाहिजे. एका महिलेने एक माणूस आणला, किती महिला आपले 15, तर एका महिलेने अजून एक महिला आणायची. अहो इथं जागा नाही पुरली पाहिजे बसायला. तुम्हाला काय कमी पडणार ते मला सांगा. तुम्हाला चटई लागू, माईक लागू, स्पीकर लागू, काही बी लागू ते मला सांगा. मी तुम्हाला सगळं पोच करतो. आता माऊलींचा नवीन अनुभव सांगतो. मी ना राजू दांडे यांच्याकडे ना 18,000 रुपये पेमेंटने काम करतो. तर विजू माऊली आपल्या तुमच्याकडे येतील एक दिवस प्रवचन करायला. तर माझ्या स्वप्नामध्ये माऊली आली आणि म्हणलं आता एक काम तुम्ही सोडून द्या. तुम्ही आता इतके दिवस भक्ती मार्ग केलाय, तुम्ही माझ्यासाठी करा. मी माऊलींची ना 25 डिसेंबरला नानीचा सेवा करायला गेलो 8 दिवस. तर तिकडे असतानी विजू माऊलींनी आणि माऊलींच्या आशीर्वादाने माझे 2 गाडे झाले, एक नवीन चॅसी घेतली आणि एक नवीन कंटेनर घेतला. ते सगळा माल माऊलींचा असला. आणि सगळी लोक काय करायची, माऊलींचा मोरवाडी मठावरती ना मोठा नानीजवानी एक मठ तयार करायची. म्हणजे तुमच्या समस्या आहेत, तुमच्याकडे पैसे नाही नानीचं जाण्यासाठी, कमीत कमी 1,000 रुपये तुम्हाला द्यायला तिकडं खर्च येतो.